सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त कारभार करणाऱ्या मंडळींना निवडून द्या. नितीन जमदाडे. स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त कारभार करणाऱ्या मंडळींना निवडून द्या, अशा पॅनललाच मतदान करा, असं आवाहन चंदूर PKPSचे सभासद नितीन जमदाडे यांनी केलंय. ते पुढे म्हणाले, आम्ही बिनविरोधसाठी प्रयत्न केला पण विरोधकांना ते नको होतं, त्यासाठीच त्यांनी निवडणूक लादली आहे. सोसायटी वाचवणं हेच एकमेव ध्येय प्रामाणिक सभासदांचं आहे, त्यासाठीच भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ कारभार करणाऱ्या मंडळींना निवडून द्या, तरच चंदूर PKPSला चांगले दिवस येतील, असं मत सभासद जमदाडे यांनी व्यक्त केलं. ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झालंय सगळेजण. आम्ही मागे त्या पॅनलमध्येच होतो. तिने इतका भ्रष्टाचार केला की ते कंटाळून आम्ही ह्या पॅनलमध्ये आलो आणि एकदम भ्रष्टाचार पॅनलला हरवायचं म्हणून आम्ही जिद्दीनं लागलेला आहे आणि येत्या रविवारी ते तुम्हाला रिझल्ट कळेल. पक्ष सोसायटीच्या निवडणुकीने पक्षाचं राजकारण किंवा गटातटाचं राजकारण आहे असं काय तुम्हाला काय वाटतंय का? मी BJPचाच आहे आणि काँग्रेसवाले बाकीचे आहेत. मग त्यांनी तर कधी मला मानलं नाहीत, बाबा तू BJPचा आहेस, आमच्या इथं काही आहे. त्यांनी मात्र BJPचाच म्हणून पहिल्यापासूनच BJP म्हणून सांगितल्यात. ह्या पार्टीला पक्षाचा काय संबंध नाही, त्या पार्टीला मात्र पक्षाचा संबंध आहे. म्हणजे तुम्ही ज्या आता ज्या आघाडीकडे आहात किंवा ज्या पॅनल जे निर्माण केला आहे त्या पॅनलमध्ये पक्षाचा काही संबंध असतो काय? म्हणजे काँग्रेस अधिक तुम्ही स्वतः BJPचं काम ते करताय, पण ते काँग्रेस अधिक भाजप असं तुमचं ते जमतंय का? आता जमायला सोसायटी वाचवायसाठी जमवायलाच पाहिजे, कारण सोसायटी निलाव काढायला हिने मागं पुढे बघणार नाहीत. ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे सोसायटी वाचवायसाठी समविचार लोक तुम्ही एकत्र आला? एकत्र आलाय.